कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुला गुरुकुल मध्ये तर मला घेऊन जायला खूप आवडेल. सारे गमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. रे आता काय तुझ, तू कशाकडे काम करतो ना? किती पैसे मिळत असतील रे तुला? 15-20 हजार. त्याच्याशी तुला काय देणं घेणं आहे? मी कोण आहे तुला माहिती आहे? मी कोण आहे, मी काय आहे, माझी काय प्रतिष्ठा आहे, मी किती श्रीमंत आहे माहिती? माहिती माहिती आहे आपल्याला की तू लय आमिर जात आहे. नुसतं आमिर नाही आहे मूर्खा, अब्जाधीश आहे मी. अब्जाधीश मी तुला 1 करोड रुपये देऊ शकतो. 1 करोड रुपये, 1 करोड रुपये घेऊन निघून जा. मला मला सोडवायला मदत कर. हा काय देणार आहे तुला? काही नाही देणार. मला सोडव इथनं, मी तुला खूप पैसा देईन. खूप सुखात राहशील तू, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होते. आधी ना तुझ्यासारखाच एक माणूस त्या डांबून ठेवला होता, तोही तुझ्यासारख्याच गोष्टी करायचा. पण त्याला सोडल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिले काय केलं? मला पोलिसांच्या हवाली केलं. तुम्ही सगळे श्रीमंत ना, तुम्ही सगळे सारखेच असता. मी तसं नाही आहे. तुला माहित नाही रावसाहेब, दिलेला शब्द मी कधी मोडत नाही. ऐक माझं, मला सोडायला मदत कर, मी तुला प्रचंड पैसे देईन. मग सुखाने राहशील तू, मग तुझी सगळी स्वप्न पूर्ण होते. ऐक माझं, सोडव मला. अरे देवाने पाठवलं रे तुला, साक्षात देवदूत आहेस तू. देवाने? देवदूताशी मी खोटं कसं वागेन? मानलं रे, मानलं. चाल, मानलं मी तुझ्यासाठी देव आहे. पण त्या सैतानाचं काय? तो काशा शेठ तो सैतान बनून बसलाय ना तुझ्या घरात, त्याच काय? त्याला जर कळलं ना मी गद्दारी केलीये तर तुकडे करेल माझे तुकडे. अरे ती वेळच येऊ देणार नाही मी. त्याच्या आधी तो पोलिसात असेल, तो आतमध्ये असेल. अरे पोलीस, जेल, अरे ह्याच्यातच त्याचं आयुष्य गेलंय. त्याच काय, तो असा आत जाईल आणि असा बाहेर निघेल. त्याच्यानंतर माझा कार्यक्रम लावणार. तर तुला कसं पकडेल तो? मी तुला एवढे पैसे देईन की तू बाहेर जाशील, परदेशात जा, सिंगापूर, नेपाळ, असं कुठेतरी पळून जा. ओळखत नाही त्या काशाला. त्या काशाशेठचे असे कित्येक किस्से ऐकलेत मी. गद्दारांना सोडत नाही तो. तो तुला पण नाही सोडणार आणि मला पण नाही सोडणार. तुझा जो पैसा आहे ना, त्याचा तू एवढा माज करतोय, तो माझ्या चितेवर जाळायला का नाही, कळलं का? त्याच्यामुळं तुझा पैसा ना तुलाच ठेव. एक गोष्ट लक्षात ठेव, मी पण तुला सोडणार नाही. तिकडनं तो सोडणार नाही, इकडनं मी सोडणार नाही. दोन्हीकडनं तुझी मौत. इथून सुटल्यानंतर तर सोड, पण आताच सोडायचा. सोड, सोड बोललो ना. हात सोड, हात सोड. सोड ना. लय डेअरिंग आहे ना तुझ्यात. तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त पट डेअरिंग माझ्यात आहे. तुला इथं तरी ठोकला ना तरी तो काशा शेठ मला काहीच बोलणार नाही, समजलं का? त्यामुळे लाईक इत राहायचं. अगं अगं अगं, नाही नाही, उठ उठ, माझ्या पाया नको पडू. मी अजून तुझ्यासारखी विद्यार्थिनीच आहे, लय शिकायचंय. हे आपले गुरु आहेत, यांच्या पाया पड. असू दे बाळा, असू दे, असू दे, असू दे, असू दे, असू दे. कल्याण. अरे तुला सांगू का, ज्याचं शिक्षण घेण्याचं वय आयुष्यात कधी संपतच नाही तो जगातला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी असतो. पण चांगले संस्कार आहेत मुलांवर, नाही म्हणजे नक्कीच एक चांगली पिढी घडणार, काहीच शंका नाही. पण मुक्ता, अगं ह्या मंजूला माझ्यापेक्षा तुझ्या आशीर्वादाची जास्त गरज आहे. तू खूप मोठी कलाकार आहेस, मी एक आपला साधा छोटा कलाकार आहे. काका असं म्हणू नका, कलाकार हा कलाकार असतो, छोटं मोठं काही नसतं.
तुमचं नशीब आडवं नसतं आलं तर तुमचं नाव सगळ्या लोकांच्या ओठांवर असतं. आणि तुम्ही लय मोठे कलाकार आहात हे जरी जगाला माहिती नसेल ना तरी मला माहित आहे. असू दे ये. वा हे घे हे अशी आता माझ्याकडे बघ. हा हे बघ याला चाटी किंवा चाप म्हणतात आणि याला धुमा म्हणतात. हे असं धरायचं. हा आणि हे असं धरायचं. आता मी वाजवते तसं वाजव. हा तू किती छान वाजवते. मला तुझ्यासारखं कधी येईल वाजवायला. सराव केला ना की सगळं येत. आधीच नाही म्हणायचं की मला येईल का नाही येणार. सराव केला की सगळं येईल. मी तू एवढी होते ना तेव्हापासून मी संबळ वाजवायला शिकते. आणि बरं का मंजू तुला माहित नाहीये पण तू ह्या जगातली अत्यंत नशीबवान मुलगी आहेस. हो कारण महाराष्ट्रातली सर्वोत्कृष्ट संबळ वादक स्वतः तुला संबळ वाजवायला शिकवतीये. मुक्ताताई तू जसं स्पर्धेत वाजवलं तसं तू मला वाजवून दाखवशील का. हा पब्लिक डिमांड आहे पूर्ण तर करावीच लागेल. चालेल. तर सर्वात जास्त खुशी माझ्या आईला मिळाली. पहिल्या थराच्या प्रेमान साला काली जगेलाय बा. अशी ही मुलगी जी जगते फक्त गाणं. अजून एक वैशाली मॉडेल इथे दिसते. ही पोरगी एकदम झकास गायली. सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 सी मराठीवर. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.